सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। आज जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा आहे। त्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी भगवान बुद्धांना प्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांचा सुद्धा त्या ठिकाणी मी आभारी आहे। मला कल्पना आहे की तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला या ठिकाणी जॉईन होण्यास उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो। सर्वप्रथम या ठिकाणी मला जे बोलवलेलं आहे ते शिक्षण कट्टा या कट्ट्यावर शैक्षणिक परिसंवाद करण्यासाठी। आता शैक्षणिक परिसंवाद करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी जे काही उपक्रम केलेले आहे माझ्या शाळेमध्ये ते उपक्रम, त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातली चर्चा ही तुमच्याशी करायची आणि त्यासाठी यूट्यूब लाईव्ह हे माध्यम या ठिकाणी तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांनी निवडलेलं आहे। सर्वप्रथम सांगायचं झालं तर कोरोना या आजाराचा हा जो काही कालावधी आहे तो अतिशय अचानक आलेला कालावधी आहे, म्हणजे कुठलंही प्लॅनिंग न करता जर एखादं संकट आपल्यावर कोसळलं तर काय करावं अशी भांबावलेल्या स्थितीमध्ये असताना हे संकट आपल्याकडे आलेलं आहे आणि मग सर्वच क्षेत्रांना या संकटाने अतिशय ग्रासून टाकलेलं आहे। मग त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र हे सुद्धा काही मागे राहिलेलं नाही। शैक्षणिक क्षेत्र म्हणजे विद्यार्थ्यांशी सलगी असणारं एक क्षेत्र आहे। शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याशी एकत्रीकरणातून जो विद्यार्थ्यांचा विकास होतो त्या विकासाचा जो प्रमुख क्षेत्र आहे त्या शैक्षणिक क्षेत्राने सुद्धा या ठिकाणी कोरोनाने सुद्धा या शैक्षणिक क्षेत्राला त्या ठिकाणी बरीचशी हानी पोहोचवलेली आहे। माझ्या शाळेमध्ये साधारणतः स्टडी फ्रॉम होम हा उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे उपक्रम। हा उपक्रम कसा राबवला, काय केलं, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी आपणास माहिती देत आहे। साधारणतः आमची ही आदिवासी आश्रमशाळा इंग्रजी माध्यमाची, 9 तारखेला होळी होती, होळीला मुले शाळेतून घरी जातात कारण आदिवासी समाजामध्ये होळी हा सर्वात महत्वाचा सण आहे। मग अशा सणासाठी मुलं सण साजरा करण्यासाठी घरी जातात, घरी गेल्यानंतर ते साधारणतः 2 दिवस सुट्टी असते परंतु 3-4 दिवसाने साधारणतः तो आठवडा संपूर्णच मग ते येतात। मग 9 मार्चला जी होळी होती त्यानंतर ते 14 मार्चला पालक मुलांना घेऊन यायला लागले आणि 15 मार्चला पुन्हा प्रकल्प अधिकाऱ्यांचा संदेश आला, शिक्षण विभागाने वेगवेगळे पत्र काढले की 16 मार्चपासून मुलांना काय करायचं त्या ठिकाणी सोडून द्यायचं। मग अशा वेळेस 30 मार्चपर्यंत हा साधारणतः पहिला लॉकडाऊनचा कालावधी होता, तो फारसा शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी गांभीर्याने घेतलेला नव्हता, म्हणजे स्टडी फ्रॉम होम किंवा ऑनलाईन अभ्यास ही संकल्पना तयार होईल, इथून पुढे परिणामकारक चालेल असं त्यावेळेस कुणाच्याही मनात त्या ठिकाणी आलेलं नव्हतं। कारण 30 मार्चपर्यंत आपण सुट्टी दिलेली होती आणि साधारणतः 1 एप्रिलला मुले शाळेत येतील अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी धरलेली होती, परंतु जसजसे दिवस जायला लागले तसतसे कोरोना या रोगाने, महामारीनं त्या ठिकाणी भारतावर अतिशय प्रचंड परिणाम केला आणि मुलांना न बोलवणे, म्हणजे एप्रिलमध्ये सुद्धा लॉकडाऊन, पूर्ण एप्रिल लॉकडाऊन मध्ये जाणार ही शक्यताच गृहीत धरली आणि शिक्षण विभागाने स्टडी फ्रॉम होम हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला। परंतु त्याही आधी आम्ही साधारणतः काय केलं तर 16 मार्चला ज्यावेळेस पालक मुलांना घ्यायला आले त्यावेळेस शिक्षकांच्या मदतीनं आम्ही पालकांशी संवाद साधला, ज्या मुलांकडे व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या मुलांकडे व्हॉट्सअपचे नंबर आम्ही त्या ठिकाणी एकत्रित केले। याच्यामध्ये माझ्या शिक्षकांनी अतिशय महत्वाची कामगिरी केली, कारण एखादं जर युद्ध जिंकायचं असेल तर सेनापतीच्या भरोश्यावर युद्ध जिंकता येत नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला सैन्यही तसंच असावं लागतं। पर्यायानं माझं सैन्यही अगदी चांगलं होतं, सर्व शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मोहिमेला हातभार लावला। 16 तारखेला
आम्ही सर्वांचे मोबाईल नंबर्स कलेक्ट केले. मग आता घरामध्ये जर मोबाईल असतील तर ते कुणाचे आहेत, तर पालकांचे असतील किंवा बहिणीचे असेल, भावाचे असेल, मोठ्या भावाचे असेल, असा संपूर्ण डेटा आम्ही त्या मुलांचा 15 आणि 16 मार्चच्या दरम्यान त्या ठिकाणी जमा केला आणि इयत्ता निहाय व्हॉट्सअपचे ग्रुप बनविले. आता व्हॉट्सअपचे ग्रुप बनविले, परंतु मग आता व्हॉट्सअपचे ग्रुप बनवल्यानंतर त्यांना अभ्यास काय द्यायचा आणि मुलांचा फीडबॅक येईलच याची काही त्या ठिकाणी एवढी शाश्वती नव्हती. मग काय केलं तर त्या पालकांना शिक्षकांकडून फोन केले. आता साधारणतः एका वर्गात माझे 40 विद्यार्थी आहेत, म्हणजे पहिलीला 40, दुसरीला 40 अशी साधारणतः संख्या आहे. 40 पैकी इयत्ता पहिलीच्या 26 पालकांकडे आम्हाला व्हॉट्सअपचे नंबर मिळाले. मग पहिलीच्या शिक्षकांनी काय केलं तर त्या पालकांना फोन केला, त्यांना समजून सांगितलं की आता साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये काही शाळा चालू होणार नाही, परीक्षाही साधारणतः रद्द झाल्या तर जमा आहे, मग आपण अभ्यास हा काही खंड पडू द्यायचा नाही, तो अभ्यास करायचा. मग कसा करायचा तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून अभ्यास पाठवू, तुम्ही तो मुलांकडून करून घ्यायचा. आता मुलांकडून करून घ्यायचा कुणी करून घ्यायचा, पालकाने. म्हणजे पालक हा सगळ्यात महत्वाचा घटक या ठिकाणी झाला. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये पालक आला, कारण मोबाईल हा पालकांकडे. मग पालक कोणी असो, त्याचा भाऊ असो, मोठा मुलाचं बहीण असो, मग असं पालकांचा हा जो काही महत्वाचा आहे, म्हणून पालकांशी आम्ही संवाद साधण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली आणि पालकांना खऱ्या अर्थानं गायडन्स करायला सुरुवात केली, का जेणेकरून ते विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी अभ्यास घेतील. सुरुवातीला अडचणी फार आल्या, परंतु शिक्षकांचा जो काही आमचा आत्मविश्वास होता तो अतिशय चांगला होता आणि एका चांगल्या ध्येयाने जरी आपल्याला कमी प्रतिसाद मिळाला तरी ज्या मुलांचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे त्या मुलांसाठी हे काम करायचंय आपल्याला, अशा निश्चित ध्येयाने आमचा शिक्षक वर्ग त्या ठिकाणी तयार झाला आणि मग आम्ही ते काम सुरू केलं. साधारणतः सुरुवातीला आम्ही थोडासा 16 मार्च पासून हा जो कार्यक्रम सुरू झाला तर 10 एप्रिल पर्यंत आम्ही फार लाईटली घेतला, म्हणजे जास्त काही अभ्यास द्यायचो नाही किंवा जितका आला तितकाच अभ्यास त्या ठिकाणी द्यायचो. त्यानंतर 15 एप्रिल 2020 माननीय प्रधान सचिव मनीषा वर्मा मॅडम यांचं एक पत्र निघालं आणि त्या पत्रामध्ये अतिशय बारीक सारीक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी दिल्या होत्या, कारण लॉकडाऊनचा कालावधी वाढलेला होता. साधारणतः 50 दिवसांचा लॉकडाऊन कालावधी, या काळामध्ये शिक्षणामध्ये खंड पडेल, ह्या गोष्टी तर सर्व होत्याच. मग या अनुषंगाने मुलांकडून काय अभ्यास घ्यायचा, तर अशा अभ्यासाची एक मार्गदर्शक पत्र, एक 4 पानांचं मार्गदर्शक पत्र त्या ठिकाणी आमच्या सचिव मॅडमने त्या ठिकाणी काढलं आणि ते पत्र वाचन केल्यानंतर आम्ही अधिक गतीनं अभ्यास द्यायला सुरुवात केली. मग अभ्यास देतानाही आम्ही एक कालखंड त्या ठिकाणी केला. सकाळी 7 ते 9 या दरम्यान मध्ये आम्ही जसं शाळेमध्ये परिपाठ असतो अगदी त्याचप्रमाणे परिपाठ देण्यास सुरुवात केली. परिपाठ द्यायचा म्हणजे काय करायचं तर विद्यार्थ्यांना आमचे प्रयोगशाळा परिचर आहेत ते सकाळी 7 च्या दरम्यान एक चांगलीशी प्रार्थना टाकतात, मग ती व्हिडिओची असेल किंवा MP3 ची असेल. अशी प्रार्थना टाकल्यानंतर मुलांनी ती प्रार्थना ऐकली तर प्रार्थनेच्या त्या भक्तिभावाच्या कार्यक्रमातून भक्तिभाव ऐकून, संगीत ऐकून त्या अभ्यासाची ऑनलाईन सुरुवात आम्ही त्या ठिकाणी करतो. त्यानंतर आमचे क्रीडा शिक्षक आहेत, ते क्रीडा शिक्षक योगाचे आणि व्यायामाचे विविध प्रकार दररोज त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व इयत्तांसाठी टाकतात. उदाहरणार्थ सूर्यनमस्कार असो, त्या सूर्यनमस्काराचे वेगवेगळे 12 आसन असो, मग हे प्रत्येक आसन एक एक दिवस आम्ही त्या ठिकाणी टाकतो. म्हणजे सुरुवातीला आम्ही प्रार्थना टाकली, त्यानंतर व्यायामाचे प्रकार टाकले आमच्या क्रीडा शिक्षकांनी, त्यानंतर आमचे कला शिक्षक आहेत, ते कला शिक्षक वेगवेगळ्या चित्रांच्या साह्याने रंग भरायचे असतील चित्रांमध्ये, किंवा वेगवेगळे डिझाईन्स असेल किंवा वेगवेगळे चित्र असेल ती कशी काढायची त्या संबंधीचा अभ्यास टाकतात. आणि 9 वाजेच्या दरम्यान आमचे संगणक शिक्षक जे आहेत ते संगणक शिक्षक त्या ठिकाणी एक संगणकावर आधारित एक PDF पाठवतात आणि त्या PDF मग नंतर मुलांनी ती वाचली का त्यावर एक गुगल फॉर्मची एक टेस्ट तयार केली जाते आणि ती टेस्ट मुलांना त्या ठिकाणी दिली जाते आणि त्या टेस्टच्या साह्यातून त्यांचं मुलं ती लिंक भरतात, ती टेस्ट भरतात. म्हणजे हा साधारणतः जो कार्यक्रम आहे आमचा
हा शैक्षणिक पूरक उपक्रम आहे आणि तो विद्यार्थ्यांना चांगला वाटतो, कारण अभ्यास करणे आणि असे कार्यक्रम करणे हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा अभ्यासपूर्व कार्यक्रम आमचा 9 पर्यंत चालतो सकाळी, त्यानंतर 9 ते 11 या दरम्यान वेगवेगळे शिक्षक जे आहेत, वर्ग शिक्षक जे आहेत, ते वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास टाकतात. त्याच्यामध्ये गणित असो, विज्ञान असो, इतिहास असो, काही सांस्कृतिक कार्यक्रम असो, हे सर्व जे काही अभ्यास आहे त्या त्या दिवसाचा तो त्या त्या ठिकाणी त्या पीडीएफच्या साह्याने टाकतील किंवा व्हॉट्सअपवर टाईप करून टाकतील. म्हणजे अशा प्रकारे 9 ते 11 मध्ये आम्ही तो अभ्यास त्या ठिकाणी टाकतो. त्यानंतर आम्ही 11 पासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोणताही अभ्यास व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत नाही. हा वेळ आम्ही विद्यार्थ्यांकरिता दिलेला आहे आणि पालकांना सांगितलेलं आहे का तुम्ही दिवस 9 सकाळी 7 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत जो अभ्यास आलेला आहे तो तुम्ही या कालावधीत करा. आणि मग 4 वाजेपर्यंत जर मुलांनी अभ्यास केला तर सर्व मुलांना आता एक सवय लावलेली आम्ही का त्यांनी तो 4 वाजेनंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकायचा. म्हणजे मुलांनी जी ऍक्टिव्हिटी केली आहे, जो अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास ती मुलं काय करतात त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर 4 ते 5 दरम्यान टाकतात आणि आमचे शिक्षक सुद्धा 4 ते 5 दरम्यान त्या ठिकाणी तो अभ्यास चेक करत असतात, वेगवेगळ्या सूचना देतात. ज्याने चांगला अभ्यास केलेला आहे त्याला थंब देतात, त्याच्यासाठी प्रोत्साहनपर त्या ठिकाणी वेगवेगळे आकृत्या टाकतात व्हॉट्सअपवर. म्हणजे अशा पद्धतीनं जर केलं तर त्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासाचं प्रोत्साहन वाटेल आणि थोडस चांगलं होईल. का विद्यार्थी अभ्यास करतात आणि शिक्षक सुद्धा त्या अभ्यासाची त्या ठिकाणी अवलोकन करतात, निरीक्षण करतात आणि ज्याचा विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला आहे त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहनपर वेगवेगळ्या स्माइलीच्या आधारे त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहन केलं जातं. म्हणजे हा कार्यक्रम आम्ही साधारणतः अशा पद्धतीनं आमचं त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी चालतं. आता जसजसं हे पत्र आलं माननीय प्रधान सचिवचं त्याच्यामध्ये बरेच गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग त्या गोष्टी जर आपल्याला त्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायच्या असतील तर मात्र आपल्याला काय करावं लागेल, तर पालकांचं त्या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करावं लागेल. म्हणून मुख्याध्यापक या नात्याने मी पालकांचं प्रबोधन करतो. काय करतो तर सकाळी पालकांशी संवाद म्हणून एक 2-3 पॅरेग्राफचा एक महत्वाचा त्या ठिकाणी पॅरेग्राफ असलेला एक पालकांशी संवाद म्हणून एक उपक्रम त्या ठिकाणी चालू केलेला आहे. त्या उपक्रमामध्ये मी काय करतो तर मुलांकडून काय काय करून घ्यावं, म्हणजे जेणेकरून फक्त अभ्यास करू नये, अभ्यासाबरोबर अजून काय करावं, तर हात, हृदय आणि मेंदू ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टींचा मुलांशी कसा पद्धतीनं कशी परिणामकारक करून घेता येईल ते सांगण्यासाठी मी पालकांशी त्या ठिकाणी संवाद करत असतो. आणि मला अतिशय आनंद वाटतो का हा पालकांशी जो काही संवाद आहे तो वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि बरेचसे पालक ते वाचतात त्या पद्धतीनं मुलांचं त्या ठिकाणी करून घेतात आणि हा संवाद बराचसा त्या ठिकाणी चाललेला आहे. मग या संवादामध्ये मी काय करतो तर वेगवेगळे जे काही आरोग्य सेतू ऍप आहे शासनाचा, त्यानंतर वेगवेगळ्या योजना आहे आदिवासी विकास विभागाच्या, त्या पालकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही. कारण केवळ शिक्षण देणं हा शिक्षकाचा उद्देश नाहीये, तर अशा गंभीर काळामध्ये त्या पालकांना मानसिक धैर्य देणे, त्या पालकांशी संबंध साधून त्या पालकांशी संवाद करून त्यांची जी होता येईल ती मदत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करणे हे सुद्धा आपल्या आश्रमशाळांचं त्या ठिकाणी महत्वाचं कार्य आहे. आणि ते त्या ठिकाणी पालकांच्या संवाद ह्या उपक्रमातून करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मग मुलांकडून काय करून घेता येईल, मुलांकडून कसं करावं, मुलांकडून अभ्यास कसा करावा, किती अभ्यास करावा, हे जे काही सगळं आहे ते संवाद आजपर्यंत 18 एप्रिल पासून सुरू केलेला हा संवाद आहे. आज या संवादाचे 20 भाग झालेले आहेत आणि मला अतिशय आनंद वाटतो का माझे पालक त्या ठिकाणी या संवादाला प्रतिसाद देतात, फोन करून सांगतात आणि मुलांकडून त्या ठिकाणी तो अभ्यास करून घेतात. कारण सांगितलेलं जाय आपल्याला की पालक हे काय आहे त्या ठिकाणी महत्वाचा दुवा त्या ठिकाणी आहे. म्हणून पालकांचं प्रबोधन होणं हे अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आमचे शिक्षकांच्या सहाय्यानं त्यांच्या मदतीशिवाय हा जो काही ऑनलाईन स्टडीचा जो काही भाग आहे, जो अभ्यास आहे, तो पूर्ण होणे अशक्य होतं. म्हणून सर्व शिक्षक माझ्या शाळेतले या कामासाठी अतिशय हिराहिरीने प्रयत्नाने आणि चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करून घेता येईल हा प्रयत्न दररोज करत आहे.
आता 1 मे पासून सुट्ट्या लागलेल्या आहेत, मग सुट्ट्या लागलेल्या असल्याने मुलांना अभ्यास काय द्यायचा हा प्रश्न आहे, काय अभ्यास द्यावा. तर 1 तारखेला जी मीटिंग झाली आमची, शिक्षकांची मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की मुलं सर्व पास झालेले आहेत, म्हणजे 1 ते 8 पर्यंतचे निकाल तयार करायला लावलेले आहेत, 1 ते 8 पर्यंतची मुले पुढच्या वर्गात गेलेली आहेत. मग पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरू करायचा का की आहे त्याच वर्गाचा अभ्यासक्रम द्यायचा हा विषय झाला. त्याच्यावर वेगवेगळं चिंतन झालं आणि चिंतनातून अशी गोष्ट निघाली, जर आपण पुढच्या इयत्तांचा अभ्यास जर दिला तर कदाचित मुलांना शाळेत आल्यानंतर त्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट राहणार नाही, कारण तो भाग झालेला असेल. त्याच्यामुळे त्यांचा शाळेमध्ये शाळेतला ओढ कमी होईल, शाळेत इंटरेस्ट राहणार नाही, म्हणून मग त्यांना काय देता येईल? तर त्यांना आपण जे मागील इयत्ता आहे त्या मागील इयत्तांच्या बेसिक भागांवर आपण त्यांची तयारी करून घेऊ. कारण हा जो कालावधी आहे साधारणतः 15 जूनला शाळा सुरू होईल की नाही याबाबत काही अजून सांगता येत नाही, परंतु हा जो काही 1.5 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळालेला आहे याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या मागील इयत्तांचा जो पायाभूत अभ्यास आहे तो अभ्यास पक्का करून घेण्यासाठी हा वेळ वापरण्याचा आमचं ठरला. म्हणून मग आम्ही जर दुसरीचा मुलगा असेल तर त्याला 1 दर्जाचे प्रश्न, 1 मध्ये जे भाषा आहे गणित आहे ते पक्क कसं करता येईल ते प्रश्न आम्ही त्या ठिकाणी टाकतो, त्याला दुसरीच्या इयत्तेचा अभ्यास आम्ही सध्या आता देत नाही. हे झालंय. दुसरं, केवळ अभ्यास देणे तो पूर्ण करणे हा उद्देश नाही. मग काय करायचं? कारण आपल्याला माहितीये पाठ्यपुस्तक केवळ हे ज्ञानाचे स्रोत असू शकत नाही. जरी पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम असेल तरी ते संपूर्ण ज्ञान नाही, हे सर्व शिक्षकांनी लक्षात ठेवावं. कारण पाठ्यपुस्तकामध्ये असणारं ज्ञान हे त्या ठिकाणी सर्व ज्ञान नाही, हे महत्वाचं आहे. मग काय करायचं? तर इथून पुढच्या संवादामध्ये आणि अभ्यासामध्ये आम्ही थोडस बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. काय बदल करण्याचा प्रयत्न केला आहे? तर मुलांना परिसराशी कसं निगडीत ठेवता येईल. आता उदाहरणार्थ 1 दिवस अभ्यास देऊन टाकू का, पक्ष्यांचा जो किलबिलांटांचा आवाज आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरीक्षण करा, तुमच्या अंगणात तुमच्या घरामध्ये तुमच्या जवळपास किती पक्षी येतात, त्यांच्या किलबिलेटाचा आवाज कसा आहे, त्या पक्ष्याचं नाव कसं आहे, त्या पक्ष्याचा रंग कसा आहे, त्याच्या चोचेचा रंग कसा आहे, म्हणजे अशा प्रकारे आम्ही निरीक्षण क्षमता सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इथून पुढे करणार आहोत. म्हणजे असे प्रश्न जर दिले तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या परिसराचा अभ्यास होईल. त्यानंतर ज्याप्रमाणे आमच्या प्रधान सचिव मॅडमनी सांगितलेलं आहे की हात, हृदय आणि मेंदू ह्या तिन्ही गोष्टींचा अभ्यास कसा होईल तो बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर अजून काही अभ्यास त्या ठिकाणी देता येईल. तर या संवादाच्या माध्यमातून आम्ही पालकांशी सांगितलेलं आहे का मुलांना घरातली कामं जास्तीत जास्त द्यावी. आता घरातली कामं देत असताना काय करायचं? तर घरात मुलांनाच कामं सांगितली, मुलींनाच कामं सांगितली जातात, मुलांना सांगितली जात नाही, तर हा भेदाभेद सुद्धा आपल्याला मिटवायचा आहे. म्हणजे जी कामं मुली करतात घरामध्ये साधारणतः पारंपरिक पद्धतीनं झाडणे असो किंवा सारवणे असो किंवा कपडे घडी करणे असो किंवा घराची सफाई असो, ह्या सर्व कामं मुलींना सांगायची नाही तर ती मुलांना पण सांगायची, हे आम्ही आमच्या संवादातून त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणजे जेणेकरून कोणतंही काम एका विशिष्ट व्यक्तीचं नाहीये, ते संपूर्ण आहे, मुलाचं पण तेच काम आहे, मुलीचं पण काम आहे. म्हणून त्याला घडी करणे, स्वच्छता करणे, घराची झाडून घेणे, परिसर स्वच्छ करणे, गायांचं शेण उचलणे, गोठा साफ करणे, कपडे घडी करणे, कपडे धुणे, साफसफाई करणे, त्यानंतर फरशी साफ करणे, हे असे कामं सुद्धा त्या मुलांना सांगावेत आणि त्यांना वेगवेगळे टास्क द्यावेत. आता टास्क म्हणजे काय हा प्रकार आपण बऱ्याचशा प्रसार माध्यमांमध्ये पाहतो, वेगवेगळी टास्क दिली जातात ती पूर्ण केली जातात. आणि ही जी टास्क केलेली आहे, टास्क आपण देतो, ती टास्क जर त्या मुलांनी चांगल्या प्रकारे जर केली तर तुम्ही नक्कीच त्यांना प्रोत्साहन द्यायचं. आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्ती त्या ठिकाणी काही त्रुटी राहिल्या, मुलांनी काही त्रुटी ठेवल्या तर त्यांना ते समजून सांगायचं की झाडताना असं झाडावं किंवा कपडे घरी करताना ते व्यवस्थित असे करावेत. म्हणजे जे जे टास्क आपण त्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, मुलांना दिलेले आहेत त्या पालकांनी, तर त्या टास्कवर जर त्या मुलाने चांगलं केलं असेल तर त्याला प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून त्याला पुढचे टास्क त्या ठिकाणी चांगले करण्याची आणि
घराच्या या कामामध्ये भाग घेण्याची त्या ठिकाणी त्याला उत्सुकता वाटेल. त्याचप्रमाणे अजूनही आम्ही यापुढे त्यांना स्वयंपाकघरातील जी कामं आहे ती करण्यासाठी त्या ठिकाणी सांगणार आहोत. आता स्वयंपाकघरातील कामं म्हणजे फार परिणामकारक कामं असतात बरं का. स्वयंपाकघर हे असं घर असतं आपलं का ज्या ठिकाणी जगातलं संपूर्ण नॉलेज मिळतं, संपूर्ण विषयांचं नॉलेज. स्वयंपाकघरात जर तुम्ही गेले तर सर्व विषय शिकता येतात, गणित असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, अभियांत्रिकी असो, जमा खर्च असो, ताळेबंद असो, वजन कसं करायचं, स्वच्छता कशी करायची, वेळेचं नियोजन कसं करायचं, पोषण म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला स्वयंपाकघरात मिळतं. आणि म्हणून पालकांशी आम्ही संवाद साधलेला आहे की मुलांना या काळामध्ये जर चांगल्या प्रकारे शिक्षण द्यायचं असेल, हात हृदय मेंदू या तिघांना एकत्रित करायचं असेल तर त्यांना स्वयंपाकघरातील कामे आवर्जून सांगावी. स्वयंपाकघरातील कोणती कामे सांगावी? एखादी भाजी बनव, मग ते भाजी बनवताना त्याला किती वेळ शिजवावी लागते म्हणजे झालं वेळेचं व्यवस्थापन, किती भाजी घ्यावी लागते म्हणजे झालं वजन, त्यानंतर त्या भाजीमध्ये काय काय टाकावं लागतं हे झालं म्हणजे हिशोब ताळेबंद, भाजी करताना स्वच्छता कशी ठेवायची, हायजीन कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते शिकण्यासाठी स्वयंपाकघरासारखं चांगलं शैक्षणिक विद्यापीठ कोणतंही नाही. ह्या सर्व विषय त्या ठिकाणी शिकता येतात. म्हणून आम्ही या ठिकाणी इथून पुढच्या ज्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंपाकघरातली कामं सांगायची, त्यांना ते टास्क पूर्ण करू द्यायचं आणि चांगलं काम केलं तर त्याला प्रोत्साहन मात्र त्या ठिकाणी जरूर द्यायचं. त्याचप्रमाणे घरातील विविध गोष्टी असतात, परिसरातील विविध गोष्टी असतात, हवामानातील लवचिकपणा, आपली संस्कृती जपणे. आता कोरोनाच्या काळामध्ये संस्कृती कशी जपायची तर आपण साधारणतः आपल्याला सांगितलं का हँडशेक करा, कुणी नवीन आलंय तर, नवीन लोक आले तर आपण हातात हात देतो. परंतु या कालावधीमध्ये ही संस्कृती आपली बदललेली आहे. आता संस्कृती काय सुरू झालेली आहे, आता आपण नमस्कार करायचा हात जोडून. म्हणजे संस्कृतीत होणारे कालांतराने होणारे बदल हे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवायचे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की केवळ अभ्यासक्रम देणे हा वर्क फ्रॉम स्टडी फ्रॉम होम याचा अर्थ नाही, तर स्टडी फ्रॉम होम मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जे अभ्यासक्रमा व्यतिरिक्त जास्त शिकवता येईल तो तो भाग त्या त्या ठिकाणी शिकवायचा. मग आता हे शिकवणार कोण? तर आपण शिक्षक लोक तर त्या ठिकाणी जाणार नाही आता सध्या, कारण लॉकडाऊनचा कालावधी आहे. मग शिक्षक जाणार नाही, आपण फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधू शकतो. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून संवाद साधताना आपल्याला मर्यादा आहेत, कारण आपण जवळ नाही आणि मोबाईल जो आहे तो पालकांच्या ताब्यात आहे. म्हणून हा संवाद जो आहे तो आपल्याला पालकांशी साधावा लागणार आहे. तो संबंध पालकांशी त्या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल आणि पालक हेच या लॉकडाऊनचे शिक्षक आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला समजावं लागेल. आणि म्हणून मग आपल्याला त्या ठिकाणी पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. मग असं हे प्रोत्साहन देत असताना बऱ्याच वेळेस भ्रमनिराश सुद्धा होतो. काही दिवस काही वेळ मुलं त्या ठिकाणी अभ्यास पाठवत नाही किंवा रिस्पॉन्स फार कमी देतात. तर मी माझ्या शिक्षकांना सांगितलेलं आहे का रिस्पॉन्स कमी आला तरी घाबरायचं नाही किंवा निराश व्हायचं नाही. जर एका विद्यार्थ्याने जरी रिस्पॉन्स दिला एका ग्रुपवर एका दिवसात तरी ती आपली त्या दिवसाची मेहनत आहे असं आपण मानायचं आणि आपलं हे अविरत काम त्या ठिकाणी पुढे चालू द्यायचं. 360 मुलांपैकी 227 मुलांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत. म्हणजे साधारणतः माझ्या शाळेतले 70% विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही हा उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत आणि 70% मुलांपर्यंत हा पोहोचलेला असल्याने दररोज किमान 40% मुलं तरी आम्हाला त्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स देतात. म्हणून आमच्या शिक्षकांचा आणि आमचा उत्साह हा द्विगुणित होत असतो. आणि या पद्धतीनं हा जो काही स्टडी फ्रॉम होमचा हा जो काही आमचा भाग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे. याच्यासाठी आम्हाला समाजातील विविध आदिवासी विकास विभागातील जे विविध अधिकारी वर्ग आहेत ते सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र
यांच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे जे मेसेज येतात ज्या लिंकशी संबंधित असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या पाठ्यपुस्तकाशी संबंधित ज्या लिंक असतील त्या लिंक सुद्धा आम्ही आमच्या मुलांकरिता फॉरवर्ड करतो आणि ते मुलं सुद्धा त्या ठिकाणी बघतात. एक सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगायची अशी की आजकाल कोणतीही एखादी माहिती आपल्याला जर घ्यायची असेल तर आपण एखादी लिंक त्या ठिकाणी पाठवतो आणि ती लिंक भरा म्हणजे आपल्याकडे माहितीचा डेटा येतो. म्हणजे गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ऑनलाईन माहितीचं डेटा संकलन करत असतो. मला हे सांगायला अतिशय आनंद होईल का माझ्या विद्यार्थ्यांना ही सवय या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये लागलेली आहे. म्हणजे आमचे संगणक शिक्षिका जे आहेत ना तर त्या काय करतात एक पीडीएफ पाठवतात माहितीची म्हणजे कॉम्प्युटरचे भाग त्यानंतर कॉम्प्युटरचे वेगवेगळे अवयव असतील ती आधी पीडीएफ पाठवतात आणि त्या पीडीएफवर एक गुगल फॉर्मची टेस्ट तयार करतात. मग मुलांना आधी ते थोडस हे वाटायचं म्हणजे हे कसं भरायचं काय, परंतु आम्ही मार्गदर्शन केलं त्याच्या निळ्या लिंकवर काय करा तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यामध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर ते ओपन होते. मग काही प्रश्न येतात ते मोबाईलच्या सहाय्याने आपण टाईप करू शकतो आणि खाली सबमिट करून टाका. मग अशा पद्धतीनं ते मुलं त्या ठिकाणी आता अतिशय चांगल्या पद्धतीनं करायला लागली. सुरुवातीला आम्हाला 8-10 रिस्पॉन्स यायचे त्या क्विज भरल्याचे, परंतु आता साधारणतः 50-40% पर्यंत रिस्पॉन्स त्या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे आम्ही हा प्रयोग सुरू करताना आरोग्य सेतू हा जो काही केंद्र शासनाचा जो काही ऍप आहे त्या ऍपच्या जे काही प्रश्न आहेत तसे प्रश्नाची एक गुगल फॉर्म आम्ही तयार केला होता आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पाठवला होता. मग त्या विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला ताप येतो का, खोकला येतो का, तुमची तब्येत व्यवस्थित आहे का, किंवा तुम्ही लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बाहेर जातात का, असे छोटे छोटे प्रश्न होते. ते मुलांनी भरले म्हणजे आपोआपच माझ्याकडे माझ्या शाळेच्या मुलांचा डेटा त्या ठिकाणी तयार झाला, आरोग्यासंबंधीचा डेटा, जेणेकरून मला त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं आहे याचे त्या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकाच त्या ठिकाणी मला मिळाली. असे विविध उपक्रम आम्ही त्या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून स्टडी फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत केलेला आहे, करत आहोत आणि साधारणतः शाळा सुरू होण्यापर्यंत हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू. कारण माझे शिक्षक जे शिक्षक बंधू भगिनी आहे त्या अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेत असतात आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी अभ्यास करून घेतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट राहिली का 227 मुलांपर्यंत पोहोचलो म्हणजे 70% मुलांपर्यंत पोहोचलो, परंतु अशा मुलांचं काय का ज्यांच्याकडे अँड्रॉइडचा मोबाईल नाही, मग अशा मुलांना एक वर्कशीट देण्याचं काम आदिवासी विकास विभागाकडून चालू आहे आणि लवकरच त्या मुलांकरिता एक वर्कशीट आम्ही त्या ठिकाणी घरी पोहोचवणार आहोत, जेणेकरून ते मुलं त्या ठिकाणी ते वर्कशीट भरतील आणि त्यांच्या अभ्यासात पण खंड पडणार नाही. हा झाला एक विचार. दुसरा, जे विद्यार्थी अँड्रॉइड मोबाईलवर आहे, व्हॉट्सअपवर आहे, त्यांच्याबरोबर तर काम आम्ही सुरूच केलेलं आहे, परंतु जे या सुविधेचा ज्यांच्याकडे लाभ नाही, जे तळागाळातील आहे, अतिशय ग्रामीण भागामध्ये राहत आहे, ज्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी नाही किंवा अशा प्रकारचे मोबाईल नाही, त्यांच्यासाठीही वर्कबुक देण्याचा मानस त्या ठिकाणी आहे. तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र राज्याचे समूह प्रमुख आहे नितीन केवटे सर आहे, मी आहे, भागवत भंगे सर आहेत आणि विविध तंत्रस्नेही शिक्षक वर्ग आहे, तो एकत्र मिळून अशा प्रकारचं वर्कबुक त्या ठिकाणी तयार करत आहोत. कारण हा कालावधी आता किती चालेल आणि मुलं कधी शाळेत येतील आणि शैक्षणिक क्षेत्र पुन्हा नव्यानं कधी फुलेल याबाबत काही सांगता येत नाही, म्हणून अशा प्रकारचा सुद्धा उपक्रम ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही, कनेक्टिव्हिटी नाही, अशांकरिता करण्याचा त्या ठिकाणी मानस आहे. आणि हा जो काही एक संस्कृती तयार झालेली आहे, कारण लॉकडाऊनचा कालावधी आणि कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे, मग शिक्षण क्षेत्रालाही या कोरोनाने फार काही देऊन टाकलेलं आहे आणि त्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्येच स्टडी फ्रॉम होम ही संकल्पना आलेली आहे. मग ही संकल्पना नाही तर ही संस्कृती आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ही संस्कृती त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. माझ्या सर्व शिक्षक मित्रांना विनंती करेल मी की जी काही नवीन हो घातलेली ही संस्कृती आहे स्टडी फ्रॉम होमची,
ती सुद्धा ती आपण बाळगणं ही फार महत्वाचं आहे. जीवशास्त्रामध्ये एक शास्त्रज्ञ होऊन गेला डार्विन. डार्विनचा उत्क्रांतिवाद हा आपण शिकलेलो आहोत मित्रांनो. काय उत्क्रांतिवाद आहे? ज्याने स्वतः बदल घडविला नाही तो काळाच्या ओघात संपून जातो. मग हा बदल आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये स्टडी फ्रॉम होम ही एक नांदी सुरू झालेली आहे आणि ती करणं, ती बाळगणं, ती जोपासणं हे आपलं त्या ठिकाणी काम आहे. ज्यांच्याकडे ऍटलिस्ट मोबाईल आहे त्यांच्याकरिता आपण हे करू शकतो, त्यांच्याकरिता तर काम आपण सुरूच करावं. परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे दुसऱ्या परिस्थितीमध्ये किंवा वेगळं काय करता येईल हे त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. परंतु एक मात्र नक्की, आता स्टडी फ्रॉम होम ही संस्कृती आपल्याला त्या ठिकाणी काय करायची आहे, रुजवायची आहे आणि काहीतरी नाविन्याचा ध्यास घेऊन आपल्याला हे काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये हा जो काही स्टडी फ्रॉम होमचा कार्यक्रम राबवतो आहोत आणि राबवलेला आहे आणि यापुढेही अजून काही नाविन्य त्यामध्ये जर करता येत असेल तर आपण अधिक सूचना आम्हाला त्या ठिकाणी करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण जो काही वेळ या ठिकाणी मला दिला त्या वेळेबद्दल आणि तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते जिल्हा परिषद, तर हे होते शासकीय इंग्रजी माध्यम शाळा मुंडेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील मुख्याध्यापक श्री तन्वीर जहागीरदार. जहागीरदार सरांनी आपल्या समोर एक अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलेत. त्यांनी आपल्या शाळेत राबवलेले जे उपक्रम आहेत ते अत्यंत चांगले असून नक्कीच आपण त्यांच्याकडून बरंच काही घेऊ शकतो, त्यांच्याकडून बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि आपण सर्वांनी अशी आशा व्यक्त करूया की हा जो स्टडी फ्रॉम होम ही जी एक नवीन संकल्पना उदयास आलेली आहे त्यांचा सर्वांना नक्कीच फायदा होऊ शकतो, त्यातून आपण बरेच काही शिकून घेऊ शकतो. तर सर, तंत्रशी स्नेही शिक्षक समूहच्या वतीने मी आपला आभार मानतो आणि बंधूंनो, हा कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सरांचे परत एकदा मी आभार मानतो आणि आपले तंत्रस्नेही शिक्षक समूहाचे मुख्य प्रशासक श्री केवटे सर, भोंगे सर, श्री जागदर सर यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि आता लाईव्ह स्ट्रीमिंगचा कार्यक्रम हा इथं संपत आहे असे मी जाहीर करतो आहे. धन्यवाद.